दरम्यान अनंत चतुर्दशीला कोल्हापूर शहरातील गणेश मूर्ती इराणी खनिकडे विसर्जनासाठी नेण्याकरिता 3 मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नियमांचं पालन करत गणेश मूर्तीचं विसर्जन करावं असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केलंय. यावर्षीची सुद्धा शासन निर्णयाप्रमाणे विसर्जन मिरवणुकीला कुठल्याही प्रकारे परवानगी नाही. सर्व गणेश भक्तांना, मंडळांना आणि कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना सुद्धा आमचं आवाहन आहे की मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महाद्वार रोड हा सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. सर्व गणेश मंडळांनी आपापल्या हद्दीतून जे जवळचे इराणी खाणीकडे येणारे जे मार्ग आहेत विसर्जनासाठी, त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्या रस्त्यांचा वापर करावा. जसे की आपण सर्वांना कल्पना आहे की संभाजीनगर, महाद्वार रोड, मंगळवार पेठ या इथल्या लोकांनी नंगीवाली चौक, 8 नंबरची शाळा या मार्गे खाणीकडे यावं. त्यासोबत राजारामपुरी, जवाहरनगर, सुभाषनगर या भागातील नागरिक मंडळांनी सायबर चौक, आयसोलेशन हॉस्पिटल याचा वापर करावा. उद्यमनगर, बागल चौक, शाहू मिल, राजारामपुरी, टाकळा परिसर इथल्या मंडळांनी हॉकी स्टेडियम, संभाजीनगर मार्गे खाणीच्या इकडे यावं. शिवाजी पेठ, उत्तरेश्वर पेठ, रविवार पेठ येथील गणेश मंडळांनी हे गंगावे, शंकाळ टॉवर मार्गे इराणी खाणीकडे यावं. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी परिसरातील गणेश मंडळांनी बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पापाची तिकटी, गंगावेश मार्गे इराणी खाणीकडे यावं. या प्रकारचं आवाहन पोलीस विभागातर्फे आम्ही करत आहोत.